फवारणीमुळे या ठिकाणी विष बाधा पुन्हा होऊन राहिले, कॉन्टॅक्ट पॉइजन पुन्हा होऊन राहिलेले आहेत त्या औषधांवर। गोष्ट तर हे जे काही प्रकार असेल तर त्याची चौकशी केली जाईल, त्या चौकशीतनं जे समोर येईल त्याप्रमाणे कारवाई करू। दुसरी गोष्ट मी आताच माहिती देत असताना सांगितलं की कृषी विभागाच्या माध्यमातून हे जे आमचे शेतकरी किंवा कामगार बांधव असतात ते फवारणी करणं, पेरणी करणं, फळबागांची छाटणी करणं यांना एक कुशल प्रशिक्षण देण्याची ही योजना कृषी विभागाने आता सुरू केलेली आहे। फवारणी करत असताना त्या शेतकऱ्याने त्या कामगाराने काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या प्रमाणामध्ये ते पेस्टिसाइडचं मिश्रण केलं पाहिजे, जास्त रिझल्ट ओरिएंटेड काम पण कसं होईल हे त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित केलं जाणार आहे।